शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडून तिला जबरदस्तीनं केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकानं बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यात एका गावात राहणाऱ्या विवाहिता ही रोज दुपारच्या वेळी शेताजवळून जात असताना आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ हा आला व त्याने तिचा हात पकडून तिला केळीच्या बागेत ओढत नेऊन विवाहितेच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी जबरीनं शारीरिक संबंध करून तिचे नग्न अवस्थेतील फोटो लोकांना दाखवेन असा दम दिला. याबाबत पीडित महिलेनं मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगुहू करीत आहेत. जळगाव प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.